रामटेक लोकसभा के अपक्ष प्रत्याशी किशोर गजबी ने रामटेक लोकसभा क्षेत्र के गुवारी बांधव से कहा कि गुवारी समाज की अनेक समस्या है, ये समस्या इतनी भी कठिन नहीं है कि सुलझ ना पाए। आगे उन्होंने कहा कि मैं रामटेक लोकसभा क्षेत्र से लोक प्रतिनिधि के रूप में चुनकर आने पर गुवारी समाज की समस्या को दिल्ली तक लेकर जाकर समस्या का समाधान करूंगा। रामटेक लोकसभा मतदार संघातील प्रिय गुवारी बंधु आणि भगिनींनो, जय शिवराय, जय भीम, जय सेवा। बंधूंनो, गुवारी समाजाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे, पण प्रामुख्याने तो रामटेक लोकसभा मतदारसंघात देखील आहे। काय गुवारींचा प्रश्न? गुवारी जमात यांना आदिवासी म्हणून गणले जात नाही, त्यांच्याकरता स्वतंत्र 2% आरक्षण ठेवण्यात आलेले आहे। 22 वर्षापूर्वी आदिवासी गुवारींचा नागपूरच्या विधानमंडळावर जेव्हा मोर्चा निघाला होता तेव्हा संध्याकाळच्या वेळी प्रचंड प्रमाणात चेंगराचेंगरी झाली, पोलिसांचं नियंत्रण नव्हतं, कोणताही नेता त्यांच्या मागण्याकडे लक्ष देऊन ऐकण्यासाठी आला नव्हता, नेत्यांनी दुर्लक्ष केलं, पोलिसांनी दुर्लक्ष केलं, आणि म्हणून जेव्हा हा मोर्चा आक्रमक झाला, एकमेकाच्या अंगावर धावून आला, तेव्हा त्या ठिकाणी अनेक गुवारी मृत्युमुखी पडले। आजही गुवारी समाजाचं शहीद स्मारक, गुवारी शहीद स्मारक हे 0 माईलवरती उभारण्यात आलेलं आहे। दरवर्षी आपले गुवारी बांधव त्या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतात आणि त्यांचं आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार करतात। गुवारी समाजाचा प्रश्न गंभीर आहेच, परंतु तो एवढाही गंभीर नाही की सोडवला जाऊ शकत नाही। जेव्हा अनुसूचित जमातीच्या जातीची यादी तयार करण्यात आली, त्यावेळी गोंड गुवारी असा जोडीनं शब्द त्या ठिकाणी टाकण्यात आला आणि त्या आदेशामध्ये महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयामध्ये गोंड गुवारी शब्द हा जोडीनं आला। त्याच्यामध्ये चूक एवढीच झालेली आहे की गोंड या शब्दानंतर कॉमा द्यायला पाहिजे, गोंड ही जमात वेगळी आणि गुवारी ही जमात वेगळी। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आदिवासी महादेव कोळी आहेत, अनेक महादेव कोळी लोकांच्या जमातीचे प्रमाणपत्र, जातीचे जमातीचे प्रमाणपत्र हे बोगस आहेत। तिथे मी पण शासनामध्ये अनेक वर्ष नोकरी केलेली आहे, कोळी समाजातील काही लोक आपल्या नावासमोर, आपल्या जातीच्या नावासमोर म लिहून टिंब लिहायचे, म कोळी, सुरुवातीला म कोळी लिहायचं आणि नंतर काही वर्षानंतर मचं महादेव करायचं आणि मग महादेव कोळी म्हणून अनुसूचित जमातीचे लाभ घ्यायचे। अशी अनेक प्रकरणं मी स्वतः बघितलेली आहेत। अनेक लोक जे आदिवासी जमातीचा लाभ घेण्यासाठी आदिवासी नाहीत परंतु आदिवासीचं प्रमाणपत्र घेऊन त्यांनी नोकऱ्या हस्तगत केलेल्या आहेत, आज त्यांच्यावरती कारवाई देखील करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। परंतु जे खरे आदिवासी आहेत, गुवारी, त्यांना मात्र आदिवासीचे लाभ मिळत नाही आणि ह्या गुवारी लोकांच्या संघर्षावर फारशी गंभीर्याने चर्चाही होत नाही। काय आहे त्यांचा प्रश्न? त्यांचा प्रश्न असा आहे की आम्ही सांस्कृतिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, जडणघडण याच्या दृष्टीनं त्यांच्या चेहऱ्याची ठेवण, त्यांच्या रंगाची ठेवण, त्यांच्या रूढी परंपरा या सर्व गोष्टीच्या दृष्टीनं त्यांचं साधर्म्य आदिवासी लोकांशी आहे। असं असताना देखील शासनाच्या एका चुकीच्या आदेशामुळे जर गोंड गुवारी ह्यालाच आदिवासी गणलं जात असेल आणि गुवारी ह्याला जर आदिवासी गणलं जात नसेल तर तो त्यांच्यावर अन्याय आहे। हा अन्याय दूर करण्यासाठी मी किशोर उत्तमराव गजभिये, अपक्ष उमेदवार आणि बहुजन वंचित आघाडी समर्थित उमेदवार, मी कटिबद्ध आहे। मी त्यांना आश्वासन दिलं, याच्या अगोदर सुद्धा अनेक मोर्चामध्ये, अनेक आंदोलनामध्ये मी त्यांच्यासोबत आहे। या ठिकाणी देखील मी अतिशय नम्रपणे त्यांना आश्वासन देऊ इच्छितो की मी जर लोकसभेचा सदस्य म्हणून रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलो तर गुवारी समाजाचे प्रश्न प्रकर्षाने मी त्या ठिकाणी मांडणार आहे आणि त्यांचा जो एकमेव प्रश्न जो ऐरणीवर आहे, ज्याच्यावर चर्चा करणं, निर्णय घेणं आवश्यक आहे, ज्यासाठी अनेक वर्ष आदिवासी बांधव, गुवारी आदिवासी बांधव संघर्ष करीत आहेत, त्यांच्या संघर्षाला मी सभागृहामध्ये वाचा फोडणार आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे। हे या ठिकाणी अगदी आवर्जून आणि अगदी पूर्ण विश्वासाने मी गुवारी समाजाच्या समोर मी हे मांडत आहे। तर कृपा करून मला या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड बहुमताने विजय करा
मी गोवारी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघातील शेकडो गोवारी माझ्या संपर्कात आहेत। अनेक गावांमध्ये गोवारींच्या प्रश्नाविषयी आम्ही आंदोलन केले आहेत, त्यांच्या प्रश्नावर आपल्या संविधान चौकामध्ये आंदोलन केले आहेत आणि त्यांच्या या दुःखामध्ये किंवा त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या संघर्षामध्ये मी सहभागी आहे। धन्यवाद, नमस्कार, जय सेवा।